नमस्कार, मी शुभांगी, माझ्या सोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। जिल्हा परिषदेतील वॉटर ATM घनकचरा व्यवस्थापन व 14व्या वित्त आयोगाच्या आराखड्या बाहेरील खरेदी संदर्भात झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नेमलेल्या समितीने शुक्रवारी हातकणंगले तालुक्यातील काही गावांची पाहणी केली। त्यामध्ये वॉटर ATM घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थितपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले। ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव, वित्त आणि लेखाधिकारी रणजित झपाटे, BDO अरुण जाधव आणि पंचायत समिती सभापती महेश पाटील यांनी रांगोळी, चंदूर, खोतवाडी, तारदाळ, घुणकी, पुलाची शिरोली, नागाव या गावांना भेटी देऊन पाहणी केली। या संदर्भातील सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेतील वॉटर ATM घनकचरा व्यवस्थापन आणि 14व्या वित्त आयोगाच्या आराखड्याबाहेरील खरेदी या संदर्भात 20 गावांसह 27 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नियुक्त करून अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या। यानुसार उदय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीने आज विविध गावांना भेटी देऊन पाहणी केली। यामध्ये रांगोळी, चंदूर, खोतवाडी, तारदाळ, घुणकी या गावातील वॉटर ATM व्यवस्थितपणे सुरू असल्याचं दिसून आलं, तर पुलाची शिरोली आणि नागाव इथला घनकचरा व्यवस्थापन कार्यरत असल्याचं निदर्शनास आलं आहे। नागाव इथल्या शाळांना पुरवण्यात आलेल्या LED संदर्भातील केलेल्या चौकशीत आक्षेपार्ह असं काहीच आढळून आलेलं नाही। आज जिल्हा परिषदेमध्ये वॉटर ATMच्या तक्रारी संदर्भात आज एक कमिटी हातकणंगले तालुक्यामध्ये आली। त्या कमिटीमध्ये आदरणीय उदय जाधव आणि त्याचबरोबर रणजित झपाटे ग्रामविकास खात्यातील उपसचिव आहेत आणि मीही त्यांच्याबरोबर होतो। आज त्या समितीने रांगोळी, चंदूर, खोतवाडी, परत तारदा, घुणकी आणि नागाव आणि शिरोली या सर्वच गावांना भेटी दिल्या। त्या भेटीदरम्यान असं लक्षात आलं की नागरिकांच्या ज्या तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीसंदर्भात आम्ही चौकशी केली असता की त्यांची त्या वॉटर ATM सुरुवात केली नाही किंवा मेंटेनन्स झालं नाही। आम्ही मक्तेदारांना चौकशी केलं असता त्यांच्या लक्षात आलं, आमच्या लक्षात आलं की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांचंही येणं इथं अवघड झालं होतं आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या ग्रामपंचायतींना आणि ग्रामसेवकांना सूचना दिल्या की इथून पुढे नागरिकांचे गैरसोय होऊ नये आणि त्या अनुषंगानं नागरिकांना चांगल्या पद्धतीचं चांगलं पाणी मिळावं ह्या समिती बरोबर फिरत असताना असं लक्षात आलं की येणाऱ्या काळामध्ये चांगलं पाणी मिळावं ही गरज आहे, पण चुकीच्या पद्धतीनं नागरिकांची गैरसोय होऊ नये ह्याचीही आम्ही इथनं पुढे काळजी घेऊ